अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपल्या चॅनलवर 45,000 स्वामी सेवेकरी जोडले गेले आहेत, त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांचे मनापासून स्वागत आणि मनापासून आभार। आयुष्यात स्वामी आले, स्वामींशी नातं जुळलं, सेवेची संगत लागली, मनाची भीती कमी झाली, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले, अध्यात्म काय असतं हे थोडं थोडं समजू लागलं, मन स्वामी नामात रंगून गेलं, जीवनाची सुरुवात आनंदात झाली, पुढे काय होईल याची चिंता निघून गेली, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे कळू लागलं, अशक्यही शक्य करणार कोण हे जाणवू लागलं, आणि या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागलं। सेवा करा, सेवेकरी व्हा आणि स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या। चला तर मग पाहूयात काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। जर तुम्ही हा पर्याय निवडला आहे तर चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला काय सांगत आहेत। विश्वास ही एक अशी मोठी शक्ती आहे ज्या शक्तीने नशिबात नसलेलीही मिळतं, त्यामुळे विश्वास ठेवायला शिक आणि जसा आहेस तसा राहा। नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल। मनातील आशा सोडू नकोस, विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे, काळजी करू नकोस। तुझ्या हक्काचं तुला आता लवकरच मिळणार, तुझ्यासोबत न्याय हा होणारच। लक्षात घे, एकदा विश्वासघात केलेल्या माणसावर पुन्हा विश्वास ठेवायचा नसतो आणि एकदा पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पाठीवर हात ठेवू द्यायचा नसतो। जेवढी वाट तू पाहिली आहेस, वेळ आली की तुला इतकं मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस, पण तोपर्यंत थोडा धीर धर। आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे। प्रतिदिन प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा, तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार। फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। आणि लक्षात घ्या, कधी अडल्या नडल्यांची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे। चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाहीत, कदाचित तुम्हाला ओळखण्याइतपत त्यांची पात्रता नाही। तुझे चांगले दिवस येणार, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार, एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ। वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणाला थांबवताही येत नाही। कर्मांचे भोग भोगूनच संपवतात, भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो। जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं, पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं। स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अटूट असायला पाहिजे, तुम्ही फक्त विश्वास ठेवा। जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात असेल ही स्वामींची इच्छा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात घ्या, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी। बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाहीत तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करते। मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे, रोग दूर करणारी शक्ती आहे। या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझं चांगलं होणार आहे, तर भावना तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचं कवच तयार करते व तुमचं आयुष्य 100% बदलतं। लक्षात घ्या, आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा। आत्ता या क्षणाला हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात टेकलेली कुणीतरी देवाकडे अजून एक संधी दे म्हणून भीक मागत असेल, तुमच्याकडे ती संधी आहे, तरी तुम्ही निराश होताय, वाईट वाटून घेताय। आपण किती नशीबवान आहोत की ओळखा आणि कामाला लागा, तुमच्याकडे वेळ आहे, आत्ताच केलं तर नक्कीच होईल। आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे, आपण फक्त आरशाप्रमाणे पारदर्शी राहायचं। काळजी तर त्यांनी करायची ज्यांनी मुखवटा नकली लावला आहे। आणि लक्षात ठेवा, सत्याची नाव हलेल, डुलेल, डगमगेल, पण ती बुडणार कधीच नाही।
प्रत्येक सेवेकऱ्यांनी रोज रात्री झोपताना स्वामींना मुजरा करून प्रार्थना करायची आहे. दिवसभरात काही चुकलं असल्यास, खोटं बोललं गेलं असल्यास, पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्या मला क्षमा करावी, अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचा आशीर्वादसुद्धा मिळतो. तुझं माझं करता करता जे कमवलंय ते एक दिवस इथेच राहणार. चांगले कर्म करा, तुमच्यासोबत फक्त तेच येणार. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगते, आयुष्याच्या प्रवासाचं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे. आपल्या सर्वांना पैकी कोणालाही ते कॅन्सल करता येणार नाही. म्हणून प्रवासाचा संपूर्ण आनंद घेऊन आयुष्य जगा. छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख वाटून घेणं आता बंद करा आणि आपलं भविष्य तळहाताच्या रेषेवर नाही तर मनगटाच्या ताकदीवर अवलंबून असतं. मनाने हरलेलं माणसं आपलं भविष्य शोधत फिरतात. प्रत्येक क्षण आव्हान पेलणारी माणसं स्वतःचं भविष्य स्वतः निर्माण करतात. आणि जसे आहात तसे जगासमोर सादर व्हा, कारण ऑरिजिनलला नेहमी डुप्लिकेटपेक्षा जास्त किंमत असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे तास तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. बाळांनो, कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्यांचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होणार. स्वामी म्हणतायत, न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते सर्व खरं होईल. आणि जीवनाचं अंतिम सत्य एकच आहे, स्वामी आपलं कधीच वाईट होऊ देणार नाहीत. आणि लक्षात घ्या, स्वामींच्या चरणात कर्म आणि भाग्य दोन्ही बदलतं. फक्त तुम्ही स्वामींना शरण जा. आयुष्यात नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. आणि नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमचे कर्म पण चांगलेच असायला हवेत. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागत असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणतीही अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणात गतिपत करा. करून बघा, स्वामींनासुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून आशीर्वादसुद्धा मिळेल. बाळांनो, या तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा नका ठेवू, बाकी मी आहेच. दुःखाचं मूळ कारण म्हणजे जास्तीची अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणं, चुकीचे वाईट कर्म करणं, निंदा करणं, इतरांना हेवा करणं, चंचल वृत्ती, अति कमकुवतपणा, अतिभोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखावी भक्ती करणं हे आहे मनुष्याचे दुःखाचं कारण. प्रत्येकाने आपल्याला स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं तुम्ही सुखी व्हाल. आणि लक्षात घ्या, घर फोडणारे आपलेच जवळचेच आपल्या घरातलेच असतात. बाहेरच्यांना काय माहीत कोणती भिंत नाजूक आहे. हे स्वामी राया, सर्वांच्या जीवनात सुखाचा वर्षा होऊ दे. आणि स्वामी म्हणतात, दुःखाचे दिवस आले म्हणजे नेहमी तुमचं कर्म वाईट आहे असं नसतं. काही वेळा दुःखाचे दिवस यासाठी येतात कारण आपल्याला कुठलं तरी चांगल्या कामासाठी निवडलेलं सुद्धा असू शकतं. आणि संयम ठेव, ज्यांनी तुझं नशीब लिहिलं आहे तो या ब्रह्मांडाचा सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेष तुझ्या नशिबात लिहिलंच असेल. माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं यावर बरेच सुखदुःख अवलंबून असतात. आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा स्वीकार करा आणि आयुष्य जगायला सुरुवात करा. सुखाचे दिवस नक्की येतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. चला तर मग पाहूया परवाच्या व्हिडिओला ज्या फर्स्ट कमेंट आल्या होत्या त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया. आणि लक्षात घ्या, प्रार्थनेत तीच नावे येतात जे व्हिडिओ आल्या आल्या व्हिडिओला फर्स्ट कमेंट करतात. 10 मिनिटाच्या आत जितक्याही कमेंट येतात त्या सर्व प्रार्थनेमध्ये घेतल्या जातात. दररोज रात्री 8 वाजून 2 मिनिटाला आपला व्हिडिओ येतो. नेहा,
स्वर्णा अदिति दिनेश शिंदे, रुपेश गेगड़, ज्योत्सना गेगड़, स्वर्णा वरकुटे, वंदना अनिल गिरीश औटे, सुरेखा, रविंद्र भोसले, रसिका भोसले, प्रथमेश भोसले, नेहा आनंद घाडगे, राखी सचिन, वंदना पाटिल, साक्षी जगदाळे, ज्योति प्रगति राउत, वैशाली दळवी, शिल्पा रिया जाधव, वनिता चेंडगे, संजीवनी विचार चव्हाण, सॉरी संजीवनी चावरे, विलीन अंजली इंगळे, नकुसा दोडमणी, संतोषी पांढरे, लक्ष्मी भिसे, पद्मा कांबळे, संगीता कमलेश धुमाल, साक्षी जगदाळे, पोपट एळे, संगीता योगेश चव्हाण, रजनी सीमा गायकवाड, ऋतु पाटील, शीतल सोनी, संजय रामचंद्र सोनी, चंदना चंदा चौधरी, यशराज वैशा, राहुल ज्योति चौघुले, कामिनी शरद बोराटे, जयश्री संजय बुळे, चनू मयूरी, कनिका साक्षी सागर रत्ना, संजय रूपाली कुंभार, आरती काकासाहेब मिसाळ, सोमनाथ कोळी, शर्मिला माने, नीला शरद सोनावणे, शारदा सोनावणे, अजित खंडागळे, अनुराधा पिसाळ, दक्ष प्रियंका धोंडीबा, देवांश सूर्यवंशी, मनीषा गावडे, सविता विमल चरणकर, विजय चरणकर, विघ्नेश नाईक, कल्पना जाधव, राहुल शिंदे, पूजा राजगुरु, रंजित मेघा, अनिता सुप्रिया निकम, स्वप्ना शेटे, वंदना। हे स्वामी राया, सर्वांच्या जीवनात सुखाचा वर्षा होऊ दे, प्रत्येकाच्या घरात आनंदाचे वारे वाहू दे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्याचे कारंजे फुलू दे, प्रत्येक श्वास नामस्मरणात तल्लीन होऊ दे आणि तुझ्या सेवेत रमू दे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।